मित्रांनो, असं दगड फोडावा लागतो हा. पाहताय तुम्ही समोर दगड कसा फोडतायत ते. हे मोठे मोठे दगड फोडल्यानंतर थोडे जे तुकडे निघतायत, तर तोच तुकडा आपण घडवून बांधकामासाठी वापरत असतो. हे आजोबा ह्या मोठ्या दगडाचे छोटे छोटे तुकडे करणार आहेत. ते झालेले तुकडे आपण हे शेजारी पाहताय ना, त्या आकाराचे तुकडे हे बाबा या दगडापासून काढणार आहेत. खाली करायचं काम चालू होणार आहे. आपले सगळे लेबर आहेत, पाहताय साईटवर दगड खाली करतायत. राम राम मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आपल्या साईटवर चाललेलो आहे आम्ही. घडाईचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे दगड गाडवायचं काम चालू झालं आहे आत्ता. असल्यामुळं नारळ फोडायचं आहे. मित्रांनो, आपली साईट चालू झालेली आहे, घडई काम चालू झाले. काल आपण दगड टाकून घेतलं आहे चालू कामापुरता. थोड्याच दिवसात आता घडईचं काम आणि बांधकाम चालू होणार आहे. तर मग चला आमच्यासोबत आता तुम्ही कामाचा आनंद घेऊ. कशा प्रकारे आपण काम करतो, कशा प्रकारे घडई केली जाते हे तुम्हाला पाहायला मिळेल. दगड घडईचं काम चालू झालेलं आहे. दगड घडई ही छनी हातोड्याशिवाय होत नाही. बारीक बारीक जे टचअप असतात हे छनी हातोड्यानेच निघतात. हे बाबा समोर पाहते आपण कसे टचअप वगैरे काढून दगड पूर्णपणे आयत आकृती आणि चौकोनी आकाराचे दगड तयार करून बसवले जातात. चला मित्रांनो, कमलेश सरांकडनं आपण दगडाबद्दल थोडीशी माहिती उपलब्ध करून घेऊया. मित्रांनो, ह्या दगडाला बुज खांडकी म्हणलं जातं. म्हणजे ह्याला पुढच्या साईडला असा बाहेर आलेला भाग असतो, फुगीर भाग, त्यामुळे ह्याला बुज खांडकी म्हणलं जातं. बरोबर ना? हा नॅचरल स्टोन आहे मित्रांनो. माळाला जो डोंगराला भेटतो, तुम्ही या व्हिडिओच्या आधी पाहिला असाल दगड फोडताना कशा पद्धतीने दगड फोडला जातो. तसंच पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं भेटेल. हे जे प्लेन केलेलं नसतं आपण, हे बुज खांडकेलं हे प्लेन नसतं. जे प्लेन असतं त्याला सडकेव म्हणतात. बरोबर ना? सडकेव. जे प्लेन असतो हा दगड पुढच्या साईडला फेस, तर त्याला सडकेव म्हणलं जातं. म्हणजे आपल्या घडई भाषेमध्ये अशा पद्धतीचा हा कोपरा आहे. आता याला घडई केल्यानंतर तो तसा दिसतो. अशा पद्धतीने दगड घडवला जातो. हा नॅचरल स्टोन आहे, म्हणजे माळावरचा काळा दगड आहे. याची घडई वरचा दगड याच्यावर बसणार आहे. पेपर जॉईंट आहे हा. यानंतर दुसरा दगड सुद्धा असाच जॉईंट होणार आहे. यामध्ये पाणी जाणार नाही, याला पेपर जॉईंट म्हणलं जातं. ज्या दगडामध्ये पाणी जात नाही त्याला पेपर जॉईंट म्हणलं जातं. म्हणजे जॉईंट दिसत नाही. Thank you.
क्षेत्र नेपात आहे, पाचवीत शिक्षण झालेलं आहे यांचं, तरी सुद्धा ॲक्युरेट मापामध्ये सगळं दगड कापतायत ते. किती इंची दगड आहे आता? माप किती इंचाचं काढताय तुम्ही? 9 इंचाचं. म्हणजे रुंदी 9 इंच आहे का? लांबी दगडाची? मित्रांनो, हा सुरुवातीचा थर आहे. सुरुवातीचा थर हा टू फ्लेवर तसेच गुन्ह्यामध्ये घेतला जातो, म्हणजे त्याची उंची आणि व्यवस्थित घेतली जाते. उंची एकसारखी येते टू फ्लेवरमध्ये घेतल्यामुळे. मित्रांनो, हा सुरुवातीचा पहिला थर आहे आपला. काँक्रीटचा खाली बेस बनवल्यानंतर हा थर घेतला जातो. खाली जर कमजोर जमीन असेल तर त्यावर हा बेसचा थर घेऊन जमत नाही, त्यासाठी काँक्रिटीकरण करावं लागतं. म्हणजे जे खालचं थर आहे PCC करावी लागते पूर्णपणे खालच्या थराच्या. त्यानंतर हा टूप लेवल आणि गुन्ह्यामध्ये दगड घेतल्यानंतर याचा बेस तयार होतो आणि त्या आधारे वरचं काम आपलं चालू राहतं. मित्रांनो, प्रत्येक दगड बसवताना हा मोजमाप केलं जातं. प्रत्येक दगड हा MM घेतला जातो, तसेच घासून घेतली जाते. प्रत्येक दगडाला सांधी खूप कमी प्रमाणात ठेवली जाते, म्हणजे दगडामध्ये पाणी जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेतली जाते. हा दगड पाहत आहे समोर मित्रांनो, याला बुज खांडकी म्हणलं जातं. म्हणजे दगड कारागीर भाषेत याला बुज खांडकी म्हणलं जातं. पाहत आहे आणि आपल्या गावठी भाषेमध्ये याला तोडीचं बांधकाम म्हणलं जातं, बिगर सांधीचं. म्हणजे हा पेपर जॉईंटचं दगड असतं मित्रांनो, यामध्ये कोणत्याही प्रकारची सांध नसती, याला पेपर जॉईंट म्हणलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारे हे घासून घेतलं जातं. जिथे बर असेल दगडाला ते पूर्णपणे प्लेन केली जाते आणि दगडाला कसल्याही प्रकारची सांद राहणार नाही याची काळजी घेतली जाते. मित्रांनो, अशाच प्रकारचे काम आपणास करायचे असेल तर आमच्या चॅनलला संपर्क करू शकता. आमच्या चॅनलचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. तसेच तुमच्याकडे अशा प्रकारचे काम करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता. आमच्याकडे बंगला, मंदिर तसेच दगडामधील पूर्ण डिझाईनची कामे केली जातात. सगळे पूर्ण काम असंच होणार मित्रांनो. मित्रांनो, हे समोर पाहत आहे, स्वतः कमलेश सर हे बांधकाम करत आहेत. वेळ आली तर स्वतःला सुद्धा हात सिमेंटमध्ये घालावंच लागतात. सरांचं तेच वैशिष्ट्य आहे. कमलेश सर स्वतः लक्ष देऊन सर्व काम पूर्ण करून घेतात. साईट व्हिजिट ही त्यांची वारंवार चालूच असते दिवसभरातून. स्टोन डिझायनिंग सोबत बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रकारचे कामे केले जातात. कामाबद्दल माहिती घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्याचसोबत मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.